एकाचे बहुआयामी व्यक्तिमत्व विकसित करावे लागेल. शिक्षण क्षेत्राकडून हीच अपेक्षा असते. शिक्षण क्षेत्राकडून माहिती तंत्रज्ञान इंटरनेट गुगल आणि विकिपीडियाच्या रूपाने माहितीचा महासागर आणि म्हणून विश्वाचं ग्लोबलायझेशन होत असताना आज एवढी स्पर्धा असताना या स्पर्धेमध्ये आपला विद्यार्थी कसा टिकला पाहिजे या उद्देशामधून शिक्षक आणि गुरु म्हणून आपली काय भूमिका देणारे तरुण हे ग्रामीण भागामध्ये निर्माण होत असतात आणि त्या संबंधाने भूमिका खऱ्या शिक्षकांना पार पाडावी लागते. म्हणून शारदा प्रदेशांचा गेल्या वर्षी हा सोहळा थांबवला गेला. त्याचं कारण थोडं पुढे पुढे जे काही शारदा प्रतिष्ठानची चळवळ 20 वर्षापासून या तालुक्यात कार्यरत आहे त्यामध्ये सामूहिक विवाह सोहळा असेल, कला क्रीडा क्षेत्रातील अभ्यास असेल, कडी आहे शिक्षणाच्या संदर्भामध्ये जी समाजाच्या गरजेची आहे आणि शिक्षण ही संस्कृत प्रक्रिया असल्यामुळे ती जर कायावाच्या मनाने आपण जे जे उपक्रम आहेत ते सर्वच वेगळे उपक्रम आहेत. सत्कार सोहळा हा माझ्या दृष्टिकोनातून अतिशय प्रांजळ उपक्रम आहे. त्याचं कारण शिक्षकाकडून काहीतरी मानधन घ्यायचं आणि त्याला पुरस्कारांना सम्मानित करायचं अशा प्रकारचा फायदा आजकालची नवी पिढी आजकाल जे काही संस्था करतात त्यामध्ये अशी जडणघडणी खूप समाजाची मूल्याची प्रसारण होत असतं. ते मूल्य समाजाभिमुख होत असतात आणि त्या समाजाभिमुख मूल्याचा आदर करून आपण आपल्या व्यवस्थेला आकार देत असतो. ही याच्या पाठीमागची महत्वाची भूमिका आपण खऱ्या अर्थानं विचारात घेतली पाहिजे आणि आजच्या कार्यक्रमाच्या औचित्यानं म्हणून यावर्षीचे जे सत्कार मूर्ती आहेत ते त्यांच्या शिक्षणामध्ये योगदान तर आहेच. सामाजिक स्तरावर ज्यांचं ज्यांचं काम आहे शासनाच्या सूचनांचं पालन करून समाजाला जागृत करणं आणि त्यांना प्रवाहात आणण्यासाठी समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यामधला जो धाक होता त्या रोगाबद्दलचा असेल जी भीती होती त्या भीतीतून त्याला बाहेर काढून त्यांचं सशक्त जीवन उभा करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली जेणेकरून लोकांना दोन पायावर उभा राहता येऊ याच्यासाठी ते एक पायावर उभा राहिले म्हणून त्यांचा गौरव या ठिकाणी आजचा या कार्यक्रम या ठिकाणी संजय जापके सरांच्या शुभ हस्ते माननीय म्हणजे अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या मनात आले की मी गेल्यावर या जगाचं काय होणार आहे आणि म्हणून प्रकाशाने अंधार भेद असतो यावरचा लोकांचा विश्वास जागा ठेवणाऱ्यांची जी कल्पना काही अधोरेखित होते ते दीपक प्रज्वलन आहे. या ठिकाणी मंडळी खरं तर क्षमता नसणे ही जीवनाची उणीव असेल परंतु क्षमता असूनही रस नसणे हा ऋषींचा स्वभाव असतो. राधा कृष्णांच्या रूपाने तत्वज्ञ राजा आपल्या पुढे उभा आहे. पंडित नेहरूंनी यावेळी जाणलं होतं की सरदार पटेल आणि पंडित नेहरूचं फार थोड्या वेळा जमत असे म्हणजे ज्याच्या वेळेस त्यांचं जमतं जमण्याचं एकमाव ठिकाण होतं ते म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्ण आणि म्हणून या माणसाचा उपयोग काही देशासाठी आपल्याला करता येईल का असा ज्यावेळेस प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला ते नंतर 10 वर्ष भारताचे उपराष्ट्रपती झाले. 1962 साली ते भारताचे राष्ट्रपती झाले. ज्या माणसाचे राजकीय सामर्थ्य हे शून्य होते संघटना मुस्तफिकरी डावपेच ज्यांना रस नव्हता परंतु त्यांचे नैतिक मूल्यच वजन शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा 2021 मुलाच्या शारीरिक बौद्धिक विकासाबरोबरच त्यांच्यामधील समाजाची बांधणी अविरतपणे कार्यरत करत आहे आणि गेल्या 15-16 वर्षापासून शेकडो शिक्षकांना गौरवित करण्याचं काम या ठिकाणी शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित केलं जातं. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन खरं तर भारताचे राष्ट्रपती होऊन गेले 10 वर्ष ठरलेल्या प्रमाणे 5 सप्टेंबरला शिक्षकांचा सन्मान करण्याचं काम
ज्या ज्या शिक्षकांनी आपापल्या क्षेत्रात केवळ ठरलेल्या वेळात नाही तर त्याही पलीकडे जाऊन अध्यापन करत असताना त्या त्या भागात जिथं आपण काम करतोय सामाजिक बांधिलकीची जाणीव मनात ठेवून अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे या मंडळींचा सन्मान करण्याचं काम सातत्यानं 15 वर्षापासून अविरतपणे प्रतिष्ठानच्या वतीने करत आले. गेल्या वर्षीचा खंड पाडला, पॅन्डेमिकमुळे आपण करू शकलो नाही, याही वर्षी शाळा चालू नसताना तुमच्या मनात निश्चित हा प्रश्न उभा राहू शकतो की शाळा चालू नसताना एक आदर्श शिक्षक कसं काय उरकून काढला. परंतु केवळ अध्यापनापुरतं मर्यादित नाही, या पॅन्डेमिकमुळं या एपिडेमिकमध्ये त्या त्या भागात राहणाऱ्या त्या शिक्षकांचा रोल त्या ग्रामीण भागातल्या लोकांना या पॅन्डेमिकमध्ये या एपिडेमिकमध्ये त्याही पलीकडे जाऊन त्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचं काम जे काही मंडळीनं केलेलं आहे आणि तेवढंच नाही तर वॅक्सिनेशनच्या प्रोग्राममध्ये जिल्हा आरोग्य विभागानं अनेक लोकांच्या मदती घेतल्या, त्यापैकी शिक्षक हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. शिक्षकाची सुद्धा मदत की लिहितो म्हणजे मी निर्भय होतो, मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे. जगाचं पाहण्या मी नवी दृष्टी देतो आहे. मी अक्षर अक्षर पेरीत जातो रक्त, मी अक्षर अक्षर पेरीत जातो रक्त, मी लाखडून देतो असं हजारो तख्त. या उद्देशानं तख्त भेदण्याची जी वृत्ती ज्यांच्या पत्रकारितेमध्ये आहे ही दृष्टी ही नव्या पत्रकारितेला उघडत्या पत्रकारिता लागणार आहे. आणि अशा या दिव्य भास्कर समूहातील नामांकित अशा दिव्य मराठी वृत्तपत्राचे संपादक माननीय संजयजी आवटे आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांनी निर्माण केलेलं आहे ते संजय आवटे यांचं या ठिकाणी आपण स्वागत करताना मला मनापासून जाणून घेऊ आहे. संजयजी आवटे, यानंतर गेवराईतील बहुउद्देशीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आपल्या व्यक्तिमत्वाला न्याय आणणारे रमेश धाकणे सर, आपल्या जीवनाचं यथार्थ त्याच्यामध्ये असते की आपली उगवती पिढी ही सत्कारणी लागावी आणि सत्कारणी लागावी म्हणून आपली सून आणि मुलगा हे दोन्ही आणि तुम्ही या अलीकडे अमित अलीकडे सहकुटुंब त्यांचा सत्कार सोहळा माननीय संजय जावटे अमरशिजी पंडित आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं सर्व स्वागत करतो. यानंतर स्वच्छता आभाने सक्रिय सहभाग असावा शागर चौक स्टोर कंटेनमेंट झोन मध्ये तुमचे वडील आहेत का? या ठिकाणी मेरी माँ बाप के ममता कारण आज भी कह रहा है अपने आई वडिला समेत या ठिकाणी हा सत्कार सोहळा 6 महिने त्यांनी गेवराई तालुक्यामध्ये केले आहे. त्यांच्या परिवारासहित त्या ठिकाणी यथोचित सत्कार. जिल्ह्यामध्ये जी काही राष्ट्रीय स्पर्धेमध्ये टोकियो मध्ये सहभागी झाला आणि 7व्या क्रमांकावर गावात समाजाला जागृत करून सर्वांना लसीकरण करून घेण्याबरोबर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चायनीज, फ्रेंच आणि इंग्रजी या आंतरराष्ट्रीय भाषा शिकवण्यासाठी सलग तासांचे प्रशिक्षण घेण्याचं काम मध्ये विशेष सहभाग त्यांचा असतो. टीचर टॉक सिरीज मध्ये वक्ते म्हणून त्यांचा सहभाग आहे. गुरुजी विचार मंच बिलमध्ये गुणवंत गुरुजी म्हणून त्यांना सन्मान. आज ज्ञानयोगी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन, विद्येची देवी सरस्वती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महामानवांना प्रथमतः मी विनम्र अभिवादन करतो. तुम्हा सर्व उपस्थित बांधवांना व गौरवपीठावरील मान्यवरांना मी शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी खऱ्या अर्थाने
अद्यावत ज्ञानरथाचे सारथी डॉक्टर संजयजी आवटे, माननीय संजयजी आवटे साहेब, त्यासोबतच इथली शिक्षणाची माती उपजाऊ करण्यासाठी अहोरात्र कार्यरत करणारे या संपूर्ण प्रतिष्ठानचे कार्यवाह माननीय अमरसिंहजी पंडित साहेब, आपल्या विशिष्ट कार्यशैलीसाठी समस्त जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणारे माननीय विजयसिंहजी राजे पंडित साहेब आणि गौरवपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, आज शारदा प्रतिष्ठानच्या वतीने आम्हा बांधवांचा गुणगौरव सोहळा संपन्न होत आहे. वर्षी या प्रकारच्या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि मी बघतोय मागापासून. एक लक्षात घ्या, अब्राहम लिंकन जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी गुरुजींना पत्र लिहिलं होतं. त्याचा वसंत बापटांनी फार चांगला अनुवाद केलेला आहे आणि अनेकांच्या अनेक शाळांमध्ये भिंतीवरती पत्र असतात. मी नेहमी असं म्हणतो, अमेरिकेचे अनेक दोष आहेत त्याबद्दल पण मी सातत्याने बोलत असतो, पण अमेरिका अमेरिका होते याचं कारण अमेरिकेचा अध्यक्ष शिक्षकांना पत्र लिहितो आणि पत्र लिहून सांगतो, गुरुजी बाकी सगळं माझा मुलगा शिकेलच पण त्याला हे शिकवा. अमेरिकेचा अध्यक्ष जेव्हा शिक्षकाला पत्र लिहितो आणि हे सांगतो की माझ्या मुलाला तुम्ही कसं घडवावं, माझी इच्छा काय आहे, तेव्हा ती अमेरिका होत असते. नाहीतर गुरुजी वाड्यावर या, आपला पोरगा तुमच्याकडे शिकतो बघ असं म्हटल्यानंतर अमेरिका होत नसते. शिक्षकांना हे महत्व, शिक्षकांना हे मोल ज्या ठिकाणी काय वाटतं सर, आज आपला या ठिकाणी आपल्याला सम्मानित करण्यात आलं शारदा प्रतिष्ठानतर्फे, काय तुम्हाला वाटलं या सन्मानाबद्दल? अतिशय अविस्मरणीय अशी घटना आहे. या घटनेचे आपण साक्षीदार आहात आणि आमचा एवढा मोठा सन्मान आहे. यासाठी निश्चितच भविष्यासाठी आम्हाला मोठी ऊर्जा मिळणार आहे आणि त्या ऊर्जेचाच परिणाम आमच्या कार्याच्या दर्जामध्ये नक्कीच करोना काळातील किंवा विद्यार्थ्यांची शाळा नसल्या कारणाने विद्यार्थ्यांच्या समोरचे जे आव्हाने आपण स्वीकारले म्हणून कदाचित आपला सत्कार झाला की काय सांगा सर? बरोबर आहे. शिक्षण क्षेत्रावर परिणाम परंतु जर आपण सतत संपर्कात आलो आणि तंत्रज्ञान जरी शिकण्याची आणि जगण्याची भाषा बनवली शिकत राहतो आणि आजचा काय वाटतं सर, या ठिकाणी आपण आदर्श शिक्षण संस्था जो पुरस्कार केला आहे त्यांना सन्मानित केलं, पत्रकार या नात्याने आपल्याला काय वाटतं, काय सांगाल? हिवराईमध्ये शारदा प्रतिष्ठानच्या वतीने जो अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम झाला शिक्षक दिनाच्या निमित्तानं, त्याचं शिक्षकांना सन्मानित करणं आणि तेही एका संपादकाने जास्त सन्मानित करणं चांगलं आहे. त्याचं कारण असं आहे की शिक्षक असो किंवा संपादक, पत्रकार सगळे लोक शिक्षक लोकांना दिशा दाखवतो. त्याच पद्धतीने समाजामध्ये विसर्ग आहे, दुर्दैव व्यवस्था आहे, कायम चालेल हे अधिक आवश्यक असतं. शिक्षकांनी काम केलं आहे, कोरोनाच्या कालावधीमध्ये या शिक्षकांनी चांगलं काम केलं आहे. कोरोनाच्या नंतर आता एकूणच शिक्षणाची प्रक्रिया पूर्णपणे बदलणार आहे. कोरोनाच्या नंतर माध्यम नावाची गोष्ट पण पूर्णपणे बदलणार आहे. अशा वेळी शिक्षण आणि माध्यम याच्या संदर्भामध्ये काही फार आपल्याला मूलभूत विचार करावा लागणार आहे. आणि मला दिसतं याच्यामध्ये जीवनामध्ये मी काही सांगितलं की माहिती, ज्ञान आणि शहाणपण याच्यामध्ये फरक आहे. माहिती पोचवणारी साधनं अनेक आहेत, पण माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये करू आणि ज्ञानाचं रूपांतर शहाणपणामध्ये करू हे जास्त कठीण काम आहे आणि ते आपण दोघांनाही पेलायचं आहे, पत्रकारांनाही पेलायचं आहे, शिक्षकांनाही पेलायचं आहे. त्या दिशेने शिक्षकांनी काम केलं पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा मी या निमित्तानं मांडला, तोही पुन्हा अधोरेखित करतो की विचार करणारी पिढी घडवणं, विचार करणारा समाज घडवणं आणि वेगळ्या विचारांना अवकाश असणं हे दोघांचंही काम आहे, शिक्षकांचं पण आहे आणि माध्यमांचं पण आहे. त्यामुळे या दिशेने आपल्याला आणखी पुढं जायचं आहे. हा अतिशय फार छान कार्यक्रम झाला. अमरसिंह पंडित दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करतात, शिक्षकांना सन्मानित करतात, हे पण खूप चांगलं आहे. कारण मुळामध्ये शिक्षकांचं कौतुक होणं तर आवश्यक आहेच, पण त्या निमित्तानं शिक्षणाच्या नव्या भूमिकेविषयी, बदललेल्या भूमिकेविषयी जाहीरपणे चर्चा करणं हा पण महत्त्वाचा भाग या निमित्तानं झाला.